मी आपल्याला नम्रपणे सांगू शकेन की आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी आमदार पांडुरंगजी बरोरा यांनी माझ्यावर जे आरोप केले की शहापूर तालुक्याचा प्रतिनिधी हा हरवलेला आहे, केवळ त्याचा खुलासा करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं आहे. आपण बघताय की गेल्या महिन्याभरापासून हे सत्तानाट्य सुरू होतं. तीन पक्ष ज्या ठिकाणी सरकार बसणार होतं आणि हे माहीत असताना या आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार दौलतजी दरोडा हे भाजपच्या कॅम्पमध्ये दिल्ली हरियाणाला गेले. त्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी प्रत्येक चॅनलला त्या ठिकाणी स्टेटमेंट दिली की माझे वडिलांचा संपर्क होत नाही, आम्ही चिंतित आहोत. आणि मग आपल्या मतदारसंघात जर आमदारच जर हरवला त्याचा संपर्क होत नाही आणि म्हणून आम्ही चांगल्या भावनेने या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार केली की आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची या तालुक्याला आवक शहर म्हणून तातडीने त्यांचा शोध लावावा. आणि म्हणून अशी तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं नुकसान दावा म्हणजे लोक असण्यासारखं या ठिकाणी आहे. जे एक महिन्याभरात सत्तानाट्य झालं त्याच्यात कोणी बंडखोरी केली, कोणी घोडेबाजारात तिकडे पळून गेले, तिथं रेस्क्यू ऑपरेशन करून कोणी त्या ठिकाणी आणलं, हे सर्व मीडियाला पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे गेलेले आबरू वाचवण्यासाठीच हे सर्व नाट्य आहे, बाकी काही नाही. हे सगळं नाट्यमय प्रकार घडत असताना मी माझे सहकारी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष आम्ही आदल्या दिवशी कार्यक्रमामध्ये होतो आणि आदल्या दिवशी कार्यक्रमामध्ये असताना रात्री 12 वाजता माननीय आमचे विधानमंडळाचे गटनेते, आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांचा फोन आला. त्याच्या अगोदरही आमचं सगळ्या पक्ष म्हणून आमचं ठरलं होतं की आम्ही सगळ्यांनी जायचं, त्यामध्ये विजयताई असतील, मनोजी असतील, आमचे तिवडेसाहेब असतील, आमचं सगळ्यांचं ठरलं होतं. पण तो रात्री फोन आल्यामुळे मी सगळ्यांना घेऊन जाऊ शकलो नाही. तरीसुद्धा रात्री 12-1 वाजता मी सगळ्यांना फोन केला, तिवडेसाहेबांना फोन केला, विद्याताईंना फोन केला, मनोजला फोन केला, मोठे संजयजी मुंसे, पण जे जे आमचे काही घटक पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना फोन केला का असा असा दादांचा फोन आला, मी जाऊ का? तर मी निश्चितपणे गेलो. गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आम्ही चित्र बघितलं आम्ही माननीय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेसाहेब यांच्या बंगल्यावर गेलो, आम्हाला तेच पत्ता दिला होता आणि त्या पत्त्याच्या अनुषंगानं मी फोन या त्यांच्या निवासस्थानाच्या बंगल्यावर गेलो. तिथून आम्ही राजभवनावर गेलो. राजभवनावर गेल्यानंतर त्या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हेही उपस्थित होते, माननीय अजितदादा पवार साहेब हेही उपस्थित होते, राष्ट्रपती महोदय त्या ठिकाणी राजभवनामध्ये त्यांच्या हॉलमध्ये आले. कसं आहे, ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली एक रुपयाचा विकासाचा मुद्दा या निवडणुकीत त्यांनी घेतलेला नाही, केवळ आणि केवळ भावनिक आव्हान जनतेला केलं. मी गरीब आहे, माझ्यावर अन्याय झाला, दिघेसाहेबांचा बाळासाहेबांचा फोटो लावून भावनिक आव्हान जनतेला शिवसैनिकांनी केलं, लोकांनी भरभरून मतं दिली. परंतु ज्या बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा आपण जे शिवसेनेला मानता त्या बाळासाहेबांचा वारसा असलेले उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होणार होते शिवसेनेचे, हे त्यांना माहीत असताना ते भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठीच त्यांनी तिथून पलायन केलं. आणि हॉलमध्ये आल्यानंतर एक प्रथा आहे की हॉलमध्ये आल्याबरोबर राष्ट्रगीत झालं. राष्ट्रगीत झाल्यानंतर त्यांचा जो सचिव होता तो उभा राहिला, त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना शपथ दिली, मुख्यमंत्र्यांचं नाव त्या ठिकाणी घोषित केलं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री शपथ घेतली. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार यांनी शपथ घेतली आणि पुन्हा एकदा राष्ट्रगीत झालं आणि कार्यक्रम संपला. म्हणजे कोणत्याही प्रकारे
त्या ठिकाणी आम्ही जे आमदार होतो त्या ठिकाणी गेलो, तुम्हाला कदाचित टी व्हीवर आम्ही दिसलोय असो, काही काही गोल करून मला पाठवलं सुद्धा का तुम्ही सुद्धा शपथविधीला उपस्थित होते, खरोखर मी उपस्थित होतो। तिथून आम्ही आदरणीय अजितदादा पवार यांच्या बंधुराज ते त्यांच्या घरी गेलो आणि तिथून जो काही प्रकार घडला त्या प्रकारामध्ये विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली असं जे आम्हाला सांगितलं गेल्यामुळे आम्ही सुद्धा आनंदित झालो की जर बरं झालं सरकार एकदा तर आलं, आपण सरकारमध्ये बसलो, विशेषतः निश्चितपणे आपण सरकारच्या बाजूने म्हणजे निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या सर्व जनतेचं म्हणणं होतं की जो आमदार निवडून येईल तो सत्तेत बसला पाहिजे आणि ते तुमचं जनतेचं म्हणणं माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी ऐकलं आणि आम्ही सत्तेत बसलो। याच्या व्यतिरिक्त आमचा माजी आमदार यांनी जी तक्रार केली की आमचा आमदार हरवलेला आहे, लोकांना भेटत नाही, इकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व लोक पक्षाचे सर्व कार्यकर्ते शेतामध्ये मान्यखिंड किंवा त्या परिसरामध्ये होतो। रात्री 12 नंतर तर 12-7 नंतर आता लवकर अंधार पडतो, 7 नंतर अंधार पडल्यानंतर शेती बघावं की नाही हे माझी आमदारांनी ठरवावं। आम्ही सकाळ दिवसभर त्या ठिकाणी होतो आणि त्यानंतर माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की आपण गटागटाने आता आपण सगळे आमदार एकत्र आहोत, सगळे आमदार एकत्र झाल्यानंतर आपण आता बाहेर जायचं आहे, शेवटी पक्षाचा आदेश आहे, तो आमचा नेता आहे आणि नेता असल्यामुळे असं नाही की मी कोणत्या पक्षाच्या बरोबर गेलो। आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पूर्वीचा जरी शिवसेना झालो तर आदेश पाळणारा माणूस आहे, पक्षाचा आदेश जर आला तर निश्चितपणे पक्षाच्या आदेशाने पक्षाच्या बाजूने राहणं आमचं काम आहे, म्हणून अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी विमानात बसलो। विमान बसल्यानंतर कुठे नेणार हे आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्यांच्याबरोबर अनेक आमदार होते, त्यांना समजलं तर रिटर्न गेले, परंतु हे दिल्लीला गेले, दिल्लीवरून हरियाणाला गेले, तिथं भाजपच्या कॅम्पमध्ये गेल्यानंतर त्यांची सुटका होणंच त्या ठिकाणी नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून आणलं, तशा प्रकारचे मीडियाला त्या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे। विशेषतः विमानात बसल्यानंतर तेवढ्या काळामध्ये फोन लागतच नाही आणि त्याच्यानंतरही माझा फोन बंद का होता, कारण त्या ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे, कारण सिम कार्ड कन्वर्ट होतं, शेवटी ते आम्हाला ऍक्टिव्ह करून घ्यावं लागलं, दुसरं राज्य आलं ते सिम कार्ड आम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यावं लागलं, ते ॲक्टिव्ह होईपर्यंत जवळजवळ रात्रीचे 8 ते 9 वाजले होते आणि 8 ते 9 वाजता पुन्हा एकदा मी माझ्या सर्व नेत्यांना दसराजी तिवरे साहेब असतील, विद्याताई असतील, मनोजी विशे असतील, अजितदादा पवार असतील, जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, यांना सगळ्यांना फोन केले की आम्ही अशा अशा ठिकाणी आहोत, माझ्या घरच्यांना फोन केले अशा अशा ठिकाणी आहोत, मी पोलीस स्टेशनला फोन केला अशा अशा ठिकाणी आहोत, म्हणजे यामध्ये भासण्याचं किंवा हरवण्याचं कोणतंही कारण नाही, केवळ आकसापोटी किंवा माझ्या प्रेमापोटी त्यांनी असा प्रकार केला। वास्तविकपणे ही तक्रार माझ्या घरच्यांनी करायला पाहिजे होती किंवा पक्षाच्या कोणत्या तरी वरिष्ठ नेत्यांनी किंवा तालुक्यांनी तालुका प्रमुखांनी यांनी करायला पाहिजे होती, परंतु अतिउत्साहीपणाने माझ्यावरती कंप्लेंट झाली, माणूस हरवलेला आहे, हा जो अतिशय चांगुलपणा त्यांनी दाखवला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो। अतिशय चांगल्या प्रकारचं काम 5 वर्षामध्ये जर असं केलं असतं, लोकांच्या संपर्कात राहिले असते, तर निश्चितपणे ते सुद्धा सत्तेत आले असते, पण ते सत्तेत आलेले आहेत, कारण वेगळ्या मार्गाने का होईना ते सत्तेत आलेले आहेत। निश्चितपणे पक्षामार्फत जी जबाबदारी आमच्याकडे दिली जाते, मी अनेक वर्षाचा 25 वर्षे मी महाराष्ट्र विधानमंडळाचे कायदे कानून बघितलेले आहेत, मी त्यावेळेस का गेलो, कारण त्यावेळेस आम्ही कोणत्याही प्रकारची आम्ही पास झालो, युनिव्हर्सिटी म्हणजे काय म्हणतात त्याला, परीक्षा दिली पास झालो, परंतु जोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये शपथ ग्रहण होत नाही तोपर्यंत आम्ही अधिकृत होत नाही, आणि त्याच्या अगोदर हा जो प्रकार घडला त्या प्रकारामध्ये माननीय आमचे सहकारी मित्र पांडुरंगजी बरोरा यांनी मला प्रसिद्धी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। मी माझ्या मुलाने दावा दाखल केलेला आहे, त्यामध्ये माझे आपण काही मित्रसुद्धा पक्षाचे
पत्रकार मित्रांची नावं आहेत. नावं म्हणजे त्या चॅनलचं, उदाहरणार्थ विनेशजी पाटकर यांचं जी खबर 24 आणि एबीपी माझा यांचा त्यांच्यात काही रोल नाही. मग त्यांनी कोणताही कोणी घाबरण्याचं कारण नाही, कारण एखादी गोष्ट एखाद्या माणसाने दिले तर ती त्यांनी दाखवली. त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं, त्याच्या चॅनेलवर गुन्हा दाखल करणं हा आमचा मुळीच हेतू नाही. त्याच्यामुळे मी व्हॉट्सअपला सुद्धा वाचलं होतं पत्रकार गुन्हे दाखल करणं केले तर आम्ही एकत्र येऊ. हे तुला मी स्पष्ट करतो, जर आता मी बोलतो ते तुम्ही दाखवलं नाही तर तुमचा तो गैरसमज होईल. म्हणून पत्रकार बंधूंवर कोणत्याही चॅनलवर आम्ही गुन्हा दाखल करणार नाही. साडेचार पावणे पाच वर्ष हे मासे झोपले, तीन साडेतीन महिन्यात उठले, लोकांकडे गेले, रडले, भावनिक आवाहन केला, आले निवडून त्यांचे नशिबाने. ठीक आहे, आले तर त्यांनी त्यांचं पण चांगलं काम करावं, परंतु आरोप प्रत्यारोप कुठेतरी आब्रू नुकसानीचा दावा, म्हणजे इकडनं नाही भेटलं का आब्रू नुकसान दावा किती कोटी जर ठोकला मला माहीत नाही, परंतु त्याच्यातून सुद्धा पैसे काढता येतात आब्रू नुकसान दावा, बरं का? तोच उद्देश आहे काय माहीत नाही. असे एक काय 10 दावे त्यांनी ठोकावे मला याची काय फिकीर नाही. केवळ माझी बदनामी केली म्हणून माझ्या मुलाने त्याच्या आब्रू नुकसानीचा दावा दाखल केला, 25 कोटी घेतले. आता मी फाटका माणूस, 25 कोटीला किती शून्य असतात हेही मला माहिती. याचं कारण असं आहे की तो माणूस कोटीमध्ये खेळणार आहे. 4 कोटीचं 42 कोटी हे 5 वर्षात झाले, त्यामुळे त्यांना कोटीचं ज्ञान आहे. आम्ही फाटकी माणसं विधानमंडळ विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा लोकांनी आम्हाला पैसे दिले. लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी लेडीज गावला एका माणसाकडे गेलो, त्या माणसा तो काही ठेकेदार नाही, त्यांनी माझं काही काम केलं नाही, तो काही कोणता कार्यकर्ता नाही, कंडक्टर म्हणून त्यांनी जे काम केलं. गेल्यानंतर माझ्या हातात त्यांनी जे पैसे दिले तेव्हा मी जवळजवळ 50% 75% 99% लढाई जिंकलो. म्हणजे लोकांनी मला मतं वोट पण दिली आणि नोट पण दिली. त्याच्यामुळे कोटीचा विषय निश्चित म्हणजे त्यांना कोटीची माहिती आहे, किती कोटी कमवले असतील त्यांना माहीत आहे, किती गाड्या त्यांना माहीत आहे, त्यांचा बंगला कसा हे तुम्हाला माहीत, माझ्या घरी येऊन जा, माझ्या घरी बंगल्यावर येऊन जा, माझा बंगला कसा हे तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे जी काही बदनामी केलेली आहे त्या बदनामीचा निश्चितचपणे माझ्या मुलांचा दावा दाखल केलेला आहे. ती आम्ही सुद्धा बदनामीचा दावा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. एवढाच निरोप आपल्यामार्फत सगळ्यांना गेला पाहिजे आणि मी सुरक्षित होतो माझ्या घरच्यांना माहीत होतं, माझ्या कार्यकर्त्यांना माहीत होतं, माझ्या वरिष्ठ नेत्यांना माहीत होतं. साहेब, जो आता सोशल मीडियावर जो व्हायरल जो मेसेज होत होता 25 करोड घेऊनही झोली रिकामीच आहे, हा कोणी केला होता? निश्चितचपणे विरोधी पक्ष पांडुरंगजी बरोबर आहे. कारण कोटीवर किती शून्य असतात हे मलाही माहीत नाही, किती असतात ते मला. जर कोटीमध्ये आम्ही खेळलो किंवा मी सर्वसामान्य माणसांमधून आलेलो आहे, माझा बाप आमदार नव्हता, माझा बाप खासदार नव्हता, त्याच्यामुळे एकदम हलकीच्या परिस्थितीमध्ये आम्ही आलेलो आहे. त्याच्यामुळे कोटी काय म्हणतात या कोटीची आम्हाला काही अद्याप कळत झाली नाही. मी पुन्हा एकदा सांगेन की जर मागच्या इलेक्शनमध्ये किंवा ह्या इलेक्शनमध्ये जे प्रॉपर्टी दाखवली होती ते प्रॉपर्टी जर 4 कोटी होती तर मग ह्या इलेक्शनला 42 कोटी झाली पाहिजे. 2014 मी जेव्हा निवडणूक लढलो तेव्हा माझी स्थावर मालमत्ता वडिलोपार्जित माझी स्वतःची आमदार नसताना 3 कोटी 80 लाख आणि 50,000 माझी प्रॉपर्टी तेव्हा मी अफिडेविटने केलेले, ते तुम्हाला इंटरनेटवर कुठं दिसेल ते नाव सर्च केलं तर. आणि त्या 3 कोटी 40 लाख 50,000 5 वर्षात त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे, तिची झाली 5 कोटी 67 लाख. या 5 वर्षात पांडुरंग बरोबर आमदार असताना 1 इंचही जमीन किंवा कुठली प्रॉपर्टी मी किंवा माझ्या कुटुंबाने या ठिकाणी घेतलेली नाही. त्यामुळे 5 कोटी 67 लाखाच्या वरती माझे प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन असेल आणि हे या ठिकाणी काल बाईटमध्ये 42 कोटी रुपये देत आहेत, मला वाटतं कमी पडले असतील तर ते व्हॅल्युएशन वाढवून ते 5 कोटी 67 लाख आणि 42 लाख कोटी कसे होतील त्यांनी त्यांना मी देऊन टाकतो दरोडा. म्हणून कोट्या प्रकारची बदनामी या ठिकाणी करण्याचं काम हे करतायत. मी आमदार असताना स्वतः सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होतो. माझ्या 20-21 वर्षापासून मी बिझनेसमध्ये काम करतो, मालिका तोडल्या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी करतो. माझा मुलगा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, माझी मिसेससुद्धा या ठिकाणी शासकीय नोकरी करते. आज हा बंगला बांधलेला आहे, बंगल्याचा त्या ठिकाणी विषय घेतला,
किंवा गाड्यांचा विषय घेतला